नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचं पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं ऑनलाईन उद्घाटन. रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांचं लवकरच टप्प्याटप्प्याने डांबरीकरण केलं जाणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी दिलं आश्वासन. रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या वाढीव दराविरोधात प्रथमच सत्तारूढ आणि विरोधकांचं बनलं एकमत. आणि आम आदमी पार्टीनं रत्नागिरी शहरात होर्डिंग लावून नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहण्याचे दिले संकेत. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. Finolex Pipes, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन पालकमंत्री आमदार अनिल परब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी जनसामान्यांच्या सेवेसाठी रुजू करीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले अद्ययावत आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर. सदर मॉड्युलर ओटी मध्ये लॅमिनार एअरफ्लो, फिल्ट्रेशन युनिट सप्लाय, रिटर्न एअरफ्लो सिस्टीम हे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी विषाणू आणि बॅक्टेरिया मुक्त आरोग्यदायी वातावरण प्रदान करते, ज्यामुळे सर्जिकल साइट इन्फेक्शन, क्रॉस इन्फेक्शन आणि हॉस्पिटल अंतर्गत इन्फेक्शन होत नाही. शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक तापमान 18 ते 23 डिग्री कायम राहते. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया रेकॉर्डिंग आणि थेट प्रसारण सुद्धा करता येते, ज्याद्वारे डॉक्टरांना सतत वैद्यकीय शस्त्रक्रिया शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात मदत होते. याचबरोबर एअरसील दरवाजे ऑपरेशन थिएटरमध्ये सकारात्मक बदल राखण्यास मदत करतात. सेंट्रलाइज कंट्रोल पॅनेल, शस्त्रक्रिया रेकॉर्डिंगसाठी कॅमेऱ्यासह LED OT लाईट, निर्जंतुक कॅबिनेट, स्वयंचलित स्क्रब स्टेशन, मॉड्युलर सर्जन पेटंट ज्यामध्ये सहज आणि योग्य उपकरणे जसे की कॉटरी मॉनिटर, डिफिब्रिलेटर, लॅप्रोस्कॉपी इत्यादींची सोय देण्यात आली आहे. एक्सरे व्ह्युअरद्वारे शस्त्रक्रिया करताना एक्सरे स्वच्छपणे दिसतो, त्याचबरोबर त्याबाबतचे मिनिट नोटिंग ठेवण्यास मदत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना पालकमंत्री आमदार अनिल परब यांनी नवीन ऑपरेशन थिएटरचा रुग्णांना चांगला लाभ होईल असं म्हणाले. आणि या सगळ्या गोष्टीची एक एक पूर्तता करता करता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील आपण जोरदार तयारी केली. यासाठी आपण महिला रुग्णालयामध्ये वेगळी व्यवस्था केली, चांगलं हॉस्पिटल सुसज्ज केलं, बाल रुग्णालय तयार केलं आपण. आणि प्रत्येक जी गरज आहे, या गेल्या 2 वर्षांमध्ये काळाची जी गरज होती, ज्याच्यामध्ये आरोग्याला या शासनाने प्राधान्य दिलं होतं, या प्राधान्य सेवेत आज अजून एक मानाचा तुरा आपण बोलाय. आणि रत्नागिरीमध्ये सुसज्ज आपण असं ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आज आपण लोकांसाठी खुलं करतोय. मला माहिती आहे की शासकीय यंत्रणांमध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, एखादी गोष्ट करून घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. परंतु मला सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचे कौतुक आहे की माझे सर्व सहकारी, मग त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदेच्या CEO मॅडम आहेत,
माझे सर्व माझे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, मग त्याच्यामध्ये आरोग्य पदाधिकारी असतील, बनेसाहेब असतील, विक्रांत जाधव असतील, आमचे उदय सामंत असतील, या सगळ्यांनी अथक प्रयत्न करून या सगळ्या गोष्टींवरती लोकांची उपलब्धता करून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि म्हणून याचाच परिणाम म्हणून आज आपण एक एक सेवा लोकांच्या क्षणी अर्पण करत आहोत. जिल्हा शासकीय रुग्णालयात सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटरची चित्रफीत दाखवण्यात आली. सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना आरोग्य विभागाचा आढावा सादर केला. 2/10/2021 रोजी माननीय पालकमंत्री श्री परब साहेब यांच्या पुढाकाराने DPC अनुदानामधून अद्ययावत मॉड्युलर OT असे प्रथमच रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयामध्ये लोकार्पण सोहळा आज संपन्न होणार आहे. सदर मॉड्युलर OT हे माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेब ह्यांच्या पण पाठपुराव्याने पूर्णत्वात वर आलेलं आहे व सर्व सन्माननीय आमदार साहेब ह्यांच्या मागणीनुसार व पुढाकाराने हे OT पूर्ण होऊन लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. सदर OT मध्ये अद्ययावत असे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे, जिथे निर्जंतुकीकरण असणार आहे, रुग्णांना इन्फेक्शन सर्जिकल इन्फेक्शन वगैरे याचं प्रमाण खूप कमी होणार आहे. सकारात्मक वातावरण तिथं असणार आहे, प्रसन्न असं वातावरण तिथे लोकांना उपलब्ध होणार, ऑपरेशन करत असताना उपलब्ध होणार आहे. अनेस्थिशिया युनिट, त्याच्यानंतर इतर सुविधा इथं उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने लवकरच डांबरीकरण केले जाईल असं जाहीर आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिलं आहे. 4 टप्पे आपण या संपूर्ण रस्त्यांची केलेली आहेत. ज्या ठिकाणी नळपाणी योजनेचं काम पूर्ण झालं आहे, CNGचं काम पूर्ण झालं आहे आणि केबलिंगचं काम पूर्ण झालं आहे, तिथपासून आपण हे सुरू करतो. पण हे शुभारंभाचे कार्यक्रम म्हणजे भूमिपूजनाचे कार्यक्रम हे 15/15 प्रभागामध्ये होणार आहे आणि त्याला खासदार विनायक राऊत साहेब उपस्थित राहणार. बरं, हे सगळे किती कोटी रुपयाचे रस्ते आहेत? तर 12.5 कोटी रुपयाच्या रस्त्याला मान्यता देऊन 56 वर्कऑर्डर झालेले आहेत. काल आपण बघितलं असेल की पुन्हा एकदा 36 रस्त्यांची निविदा ही प्रसिद्ध झालेली आहे. त्या 3-4 दिवसामध्ये त्या देखील वर्कआउट होत आहेत. अजून 5.5 कोटी रुपये उद्या सकाळी मुख्य रस्ता नाचणा रस्त्यासाठी आपल्याला मिळत आहेत आणि काही ठिकाणी चेकर टाईल्स आणि म्हणजे उदाहरण बैलबागेमध्ये आपण जशा दिवसात लावल्या होत्या तशा शहरामध्ये काही ठिकाणी लावायच्या, त्याच्यासाठी 1.89 कोटी लाखाचा प्रस्ताव हा DPC मधून मंजूर होतो आहे. म्हणजे 12.5 कोटी अधिक 10 कोटी जवळजवळ 35 कोटी रुपयाची रस्त्याची कामं 10 तारखेपासून सुरू होणार. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नामदार उदय सामंत यांनी किती कोटींच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत, तसंच पाण्याचे मीटर्स मोफत बसवले जाणार आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली. आता गंमत अशी आहे की मी तुम्हाला इथं सांगत असताना परत पाऊस पडलेला आहे. बरं, पाऊस सुरू झालेला आहे. पावसात आपण डांबरीकरणाचं काम सुरू करू शकत नाही, पण नवीन टेक्नॉलॉजीनं ज्या ज्या ठिकाणी पाऊस थांबेल त्या ठिकाणी आपण हे सुरू करतो आहे. आणि आजही मी त्या मुद्द्यावर थांब आहे. 1 जानेवारीला रत्नागिरी शहरातले सगळे रस्ते हे अतिशय सुस्थितीमध्ये आलेले आपल्याला दिसते. 12 तारखेला जे मी पूर्वी सांगितलं होतं की JJ स्कूल ऑफ आर्ट्समार्फत आपण रत्नागिरी शहरातलं जे मुख्य सर्कल आहे त्याचं काम करतो आहे, त्याचा शुभारंभ देखील 12 तारखेला सकाळी आहे. त्याच्यानंतर कमानीपासून ते मांडवीपर्यंत
आपल्या पूर्ण शहराला एक ऐतिहासिक फील असावा यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सनं 4.5 कोटी रुपयाचा जो प्रस्ताव तयार केला त्याला देखील आम्ही काल मान्यता दिली. ती देखील कामं या 2-3 महिन्यामध्ये सुरू होतील. नळपाणी योजनेचं काम आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल, म्हणजे कोण स्वीकारेल नाकारेल मला माहीत नाही, पण बऱ्यापैकी आता सगळीकडे पाणी यायला सुरुवात झालेली आहे. 20% ठिकाणी फक्त वॉल्स किंवा इंटरनल कनेक्शन ही द्यायची याच्यासाठी थांबलेलं आहे. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला निर्णय पहिला नगरपालिकेने घेतलेला आहे की जे मीटर लावायचे आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये त्याला आपण नागरिकांकडनं पैसे घेत नाही आहोत, कुटुंबाकडनं पैसे घेत नाही आहोत, तर त्याच्यासाठी 3.5 कोटी रुपये हे नगरपालिकेनं मंजूर केले. तर नगरपालिकेच्या वतीनं मोफत हे सगळे मीटर हे रत्नागिरी शहरातल्या प्रत्येक कुटुंबाला द्यायचा निर्णय हा नगरपालिकेने घेतलेला आहे. त्यासंदर्भातली आमची बैठक. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मुंबई गोवा सागरी मार्गावरून धावणाऱ्या क्रूज बोटीला भगवती बंदराऐवजी मांडवी कुरणवाडी इथं क्रूज टर्मिनल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं म्हणाले. काल परवाच आपल्याला माहिती असेल की बजेटमध्ये घोषणा झाली होती की क्रूज टर्मिनल हे रत्नागिरीला होणार आहे आणि त्याच्यासाठी किती पैसा खर्च झाला तरी तो शासनाला द्यायचं मान्य केलेलं आहे. मांडवी पर्यटन संस्था नावाची एक संस्था आहे. राजू कीर, शिवलकर, नितीन तळेकर, विकास सावंत असे त्याच्यामध्ये काम करतात. त्यांनी एक मागणी केली की भगवती बंदरची जेटी आहे ती पूर्वी प्रायव्हेट जेटी होती, त्या ठिकाणी क्रूज टर्मिनल करण्यापेक्षा मांडवीला कुरणवाडीमध्ये जर क्रूज टर्मिनल झालं तर पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं होईल आणि क्रूज जर तिथे आली तर 4 तासाचा हॉल्ट द्यावा अशी मागणी आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडे करतो आहे, जेणेकरून क्रूज आल्यानंतर 4 तासामध्ये रत्नागिरी शहर बघून होईल आणि असा अभिनव उपक्रम राबवता येतो का ते बघणार आहोत की क्रूज इथे आल्यानंतर क्रूजमधल्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त त्यांची पॅन्ट्री जी आहे ती 4 तास बंद ठेवायची, जेणेकरून आपल्याकडे 7 वाजता उतरलेला जो पर्यटक आहे किंवा 5 वाजता उतरलेला पर्यटक आहे तो पूर्ण शहर बघेल आणि जाताना आपल्याच ठिकाणी जेवून रत्नागिरीला परत जाईल. ते क्रू 500 ते 1000 लोकांचं असू शकतं असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे आणि त्याचा देखील फॉलोअप आपण करतो. चिपी विमानतळ सुरू होत असलं तरी रत्नागिरी विमानतळही लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीनं शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत असं आमदार उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. 4थी महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की तिथं खरं आपण सगळ्यांनी व्हिजिट केली पाहिजे. 2-4 दिवसामध्ये जर करणार असेल तर मला सांगा. जसं उद्या सिंधुदुर्गाचं चिपी एअरपोर्ट सुरू होत आहे तसेच आपली सगळ्यांची मागणी होती की रत्नागिरीचं देखील एअरपोर्ट सुरू झालं पाहिजे. त्याच्यात आपल्याला एक समाधानाची बाब अशी आहे की ज्या कंपनीनं सिंधुदुर्गचं बिडिंग केलं विमान सेवेसाठी त्याच कंपनीनं रत्नागिरीचं केलेलं आहे आणि त्यांना 50 एकर जागा तातडीनं उपलब्ध करून पाहिजे. मला रत्नागिरीतल्या एका व्यक्तीचं नाव इथं घेतलं पाहिजे जे पूर्वी ठेकेदार होते चव्हाण म्हणून, त्यांनी स्वतःची जागा एअरपोर्टला द्यायचं ठरवलं. त्याचं भाडं महाराष्ट्र विमान प्राधिकरण नक्की देईल पण ती 50 एकर जागा ताब्यात घेऊन विमानाचं जे पार्किंग आहे ज्याला जागा नाही आहे आज ते पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यायचं आपलं ठरलेलं आहे. आणि मला आपल्या सगळ्या पत्रकार बांधव आणि भगिनींना विनंती करायची की आपण विमानतळावर यावं, मी त्यांची वेळ घेतो. जे काही शंका कुशंका उगाचच काढल्या जातात की विमानतळाची धावपट्टी अशी आहे, विमानतळाची भीड आहे का, वाढली का नाही वाढली का, ॲक्विएशन झालं काय, आपलं विमानतळ देखील उड्डाणासाठी सज्ज आहे. जर पार्किंगला जागा मिळाली तर हे उड्डाण 1 वर्षामध्ये होऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे. पण ह्याच्या पुढं जाऊन विमानसेवा रेग्युलर चालू कधी होईल ह्याच्यापेक्षा चार्टर फ्लाईट जे आहे, मी एकदा प्रयोग केला होता, चार्टर फ्लाईट जे आहेत त्यांना परवानगी द्यायचा निर्णय केंद्र शासन घेत आहे. म्हणजे उद्या संजय गोडावतना 2 दिवसासाठी जर सुरू करायचं असेल, अली मियाँ काजीना वाटलं त्यांच्या मित्राचं विमान आहे 2 दिवस आणून त्यांना इथं टुरिझमसाठी वापरायचं असेल तर टुरिझमच्या दृष्टीनं डोमेस्टिक एअरपोर्ट वापरण्याची परवानगी ही प्रायव्हेट कंपनीला जर पाहिजे असेल तर ती देण्याची मानसिकता महाराष्ट्र विमान प्राधिकरणाची ज्याचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आहेत त्यांनी केंद्रीय मंत्रालयाशी संपर्क साधला आणि ती देखील परमिशन आपल्याला मिळू शकते. रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीची रक्कम फारच जास्त असल्यानं बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत सत्तारूढ पक्षासह विरोधकांनीही कडाडून विरोध दर्शवला. 21 यांनी आपण एकत्र मत करून ते सर्वांना द्या, त्याप्रमाणे आपण तुमचं करू. ही निविदा रद्द करूया.
रत्नागिरी नगरपालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन इमारतीसह इतर काही विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आली होती, परंतु या सभेत नवीन इमारतीचा विषयच गाजला आणि वाजला। त्याचबरोबर माझं सन्मान साहेब या विषयावर चर्चा झाली, त्यावेळी ठोकरे साहेब होती या विषयावर, पण त्याचबरोबर विषय राहतोय 3 कोटीचा 2 कोटी 88 सत्तारूढ आणि विरोधक या विषयावर आक्रमक झाल्यानं आणि सर्वांनी वाढीव रकमेला कडाडून विरोध केल्यानं अखेर नगराध्यक्षांनी हा विषय रद्द केला जाईल असं जाहीर आश्वासन सभागृहाला दिलं आणि गाजलेली आणि वाजलेली सभा संपल्याचं जाहीर केलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने रत्नागिरी शहरात जागोजागी होर्डिंग लावून एक प्रकारे एंट्री केली असल्यानं आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। आम आदमी पार्टी म्हणजेच आपने दिल्ली, हरियाणा, पंजाब इत्यादी राज्यांमध्ये आपले पाय रोवले असले तरी त्यांनी आता महाराष्ट्रातही प्रवेश करण्याचं ठरवलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ते जोमाने मैदानात उतरणार असल्याचं समोर आलं आहे। आम आदमी पार्टीने दिल्लीची सत्ता 2 वेळा जिंकून दाखवत दिल्ली शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं असल्यानं अल्पावधीतच त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी मुंबई, पुणेसह कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे आणि येणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत काही प्रभागात झाडू या चिन्हावर उमेदवार उभे करणार असल्याचं समजलं आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचं पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं ऑनलाईन उद्घाटन। रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांचं लवकरच टप्प्याटप्प्याने डांबरीकरण केलं जाणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी दिलं आश्वासन। रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या वाढीव दराविरोधात प्रथमच सत्तारूढ आणि विरोधकांचं बनलं एकमत आणि आम आदमी पार्टीनं रत्नागिरी शहरात होर्डिंग लावून नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहण्याचे दिले संकेत। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।